नमस्कार, मी संदीप देसाई महाप्राइम टीव्ही सुरुवात करणार आहोत सगळ्यात मोठ्या बातमीने, कारण राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना महसूल विभागाने पत्र पाठवून राज्यामध्ये पुढील 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर विशेषतः किनारपट्टी भागात काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. राज्यामध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 14 तारखेला राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग तसंच मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात सुद्धा काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याच्या वेगासह काही भागात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कारण राज्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 14 तारखेला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, अगोदरच परतीच्या पावसानं संपूर्ण राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले, पुन्हा एकदा हा अंदाज देण्यात आलेला आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? पुढील 4 दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये वादळ असणार आहे. विशेषतः किनारपट्टी भागांमध्ये, म्हणजे कोकण किनारपट्टी जो भाग आहे त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेले आहेत. याच अनुषंगाने महसूल विभागाच्या वतीने राज्यातल्या सर्व विभागीय कार्यालयांना, महसूल जे कार्यालय आहेत 6, त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की स्थानिक पातळीवर सर्वांनी सतर्कतेचा अलर्ट द्यावा, सतर्कतेचे आदेश द्यावेत. तसंच जे काही प्रिकॉशन घ्यायचे आहेत त्या आतापासून घेण्याच्या सूचना देखील या पत्राद्वारे करण्यात आलेल्या आहेत. अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण बघतोय